मी उदय शिवाजी कराळे, मी अंबानगरमध्ये राहतो आणि मी 23 मार्च 2017 हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ते ट्रान्सप्लांट करायच्या आधी मी श्रीकांत बारसकर यांचा आधी रिझल्ट पाहून मी सरांकडे इथं आलो होतो. तर मी आलो 23 मार्चला, त्यावेळेस माझे केसांची परिस्थिती अशी होती. त्याच्यानंतर आता 10 महिने होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही समक्ष पाहू शकता की रिझल्ट कोणत्या प्रकारे मला मिळालेला आहे आणि या रिझल्टमुळे मला स्वतःचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. सर, तुम्हाला आमच्याबद्दल कसं काही माहिती पडलं, म्हणजे डिझायर क्लिनिक आणि डॉक्टर प्रशांत यादव यांच्याबद्दल कसं काही माहिती पडलं? सर, आमचे मित्र आहेत श्रीकांत बारसकर म्हणून, ते 2 वर्षापूर्वी त्यांनी ट्रान्सप्लांट केलं होतं, तर त्याचे रिझल्ट सुद्धा अगदी एकदम परफेक्ट आले होते, म्हणजे खूप चांगले रिझल्ट आले. तर ते रिझल्ट पाहून ठरवलं की इथं सरांकडे यायचं आणि त्याच्यानंतर मी रिझल्ट पाहिला तर त्याचा. पण दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबवर मी सरांच्या तुमच्या क्लिप्स आहेत, अत्यंत ऑपरेट करताना अत्यंत सुंदर, म्हणजे एकदम व्यवस्थित वाटत, म्हणजे सर्जरीचे व्हिडिओ, सर्जरीचे व्हिडिओ अगदी, म्हणजे जे होतात प्रोसेस त्याप्रमाणे दाखवलेली आहे, अगदी असं वाटतं परफेक्ट काम चालतं, म्हणजे अक्षरशः तुम्ही सुद्धा पाहू शकता सर्च करून. आणि मग त्यानंतर कशी होती सर्जरी, काय काही त्रास वगैरे होतो त्यामध्ये? कारण की खूप लोकांना असं वाटतं की ही सर्जरी खूप मोठी आहे, त्यामध्ये खूप त्रास होतो पेशंटला, किंवा काही अजून काही साईड इफेक्ट आहे याचे? खूप लोक येतात आमच्याकडे विचारतात लॉंग टर्ममध्ये काही याचे साईड इफेक्ट आहेत का, आपण म्हणजे काही पुढं चालून काही धोका काही अजून काही होऊ शकतं का, हानी आहे का जीवाला, याबद्दल तुमचं काय बोलणं? याबद्दल माझं मत एकदम स्पष्ट आहे की अक्षरशः दाढ काढायला सुद्धा जास्त त्रास होईल, त्याच्यापेक्षा कमी त्रास हा ट्रान्सप्लांटच्या वेळेस होतो. म्हणजे एकदम हसत खेळत अगदी संध्याकाळपर्यंत काय म्हणजे कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही, काय म्हणजे त्रास विशेष नाही. बरं, आणि तुमचं जसं जॉब आहे किंवा काम जे पण तुम्ही करतात, सुट्ट्या वगैरे किती दिवस घ्यावं लागलं सर्जरीसाठी तुम्हाला? सुट्टी तर घेतलीच नाही मी, ज्या दिवशी सर्जरी झाली त्याच दिवशी संध्याकाळी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न आलं दुपार करून परत पुण्याला, नगरहून पुण्याला. जे आपलं हे होतं बँडेज वगैरे, ते दुसऱ्या दिवशी दुपारी काढलं. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं तुमच्या म्हणजे स्टाफने की कसं ते धुवायचं वगैरे, मग त्याच्यानंतर तर काय ते म्हणजे नॉर्मल एकदम दुसऱ्या दिवशीपासून, आणि त्या दिवशी सुद्धा झोप अगदी व्यवस्थित, आणि अशी कुठली काही अडचण वाटत असते. बरं, आणि काही त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की काही त्रास होतंय सर्जरीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी असं काहीच नाही? आणि तुम्ही खेळाडू पण म्हणजे स्पोर्ट्स वगैरे पण करता, एक्सरसाइज वगैरे पण करता, तर हे केव्हापासून चालू केलं होतं? नाही, फक्त सुरुवातीला एक 8 दिवस सरांनी सांगितले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडंसं स्वेटिंग वगैरे येऊन नाही दिलं. 8 दिवस ग्राउंडवर गेलो पण घामेला असं एवढं काही एक्झरसाइज केलं. मग 8-15 दिवस झाल्यानंतर रुटीनमध्ये हळूहळू एक्झरसाइज चालू करायला चालू केलं, पण त्रास हा विषय तर दुसऱ्या दिवशीपासूनच नाही. ग्राउंडवर तर दुसऱ्या दिवशीपासून, तिसऱ्या दिवशीपासून, दुसऱ्या दिवशी इथं, तिसऱ्या दिवशीपासून ग्राउंडवर, फक्त एक्झरसाइज कमी ठेवली 1-8 दिवस, मग त्याच्यानंतर चालू केलं. आणि या प्रोसेस नंतर तुम्हाला लगेच काही म्हणजे पेन वगैरे साठी काही मेडिसिन्स वगैरे घ्यायची गरज आहे का? म्हणजे काही कोणी विचारतात की बाहेर जातो आम्ही तर सर्जरी नंतर लॉंग टर्म साठी काही मेडिसिन घ्यावं लागतात, या सर्जरी रिलेटेड मेडिसिन, केसांच्या ग्रोथ रिलेटेड नाही सर्जरी रिलेटेड, तर त्यासाठी तुम्ही काय काय तुम्हाला काही जसं पेन किलर्स अँटीबायोटिक वगैरे काही सांगितलं असेल तर ते किती दिवस घेतले तुम्ही? तर सर आपण तुम्ही डॉक्टर म्हणजे त्यावेळेस मला एक 3-4 दिवसाचं मला पेन किलर्स ते मेडिसिन दिलं होतं. अक्षरशः म्हणजे मी सांगतो मी ते पेन किलर बी घेतलं नाही, म्हणजे म्हणजे काय विनाकारण मी म्हणजे मी ते पेन किलर घेतलं नाही, ते कोणते मेडिसिन तशाच गोळ्या माझ्या पडलेल्या आहेत 4 दिवसाच्या, म्हणजे पेन झालंच नाही तर घ्यायच्या कसं असा विषय. खूप लोकांचं बोलणं असतं की सर आम्ही ऐकलं आहे की पेन होतं,
सूज येतो डोक्याला, डोळे सुजतात, कधी कधी कोणाकोणामध्ये होतं, पण खूप जास्त असं मला वाटत नाही की होत आहे. तर त्यासाठी काही खूप मेडिसिन घ्यावं लागतात असं ऐकलंय. मेडिसिन तर कसं झालं, मला सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी त्रास होईल तुम्हाला थोडं दुखन, मला काहीच दुखलं नाही, त्याच्यामुळे मी मेडिसिन घेतलं नाही. फक्त थोडीशी सूज येते येतात थोडी, तेवढी सूज एक 3-4 दिवस राहते. ते बेल्ट असल्यामुळं ती खाली उतरत नाही, ते निघून जातात. ओके. आणि या म्हणजे तुम्ही आता डिझायर ट्रेनिंग सोबत हेअर ट्रान्सप्लांट केला, 10-12 महिने झाला, या प्रकारे तुमचा रिझल्ट आहे. आणि ते तुमचे फोटोज दाखवून घेऊ थोडेफार, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजेल की तुमचा फरक किती पडलाय. हे त्यांचे आधीचे फोटोज आहेत, 10 महिने आधीचे फोटोज, इतका एरिया पूर्ण गेला होता, इतका एरिया आपण कव्हर केला आहे. हळूहळू एरिया होता, इथलं आपण हेअर एक्स्ट्रॅक्ट केले. आणि ही अशी हेअरलाईन दिली होती तुम्हाला, साईड लॉक्स करून बनवले होते. हा आणि हा आजचा फरक, इतका फरक आहे तुमचा. आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आज मी 10 महिने झाले, माझे अजून 20-25% केस अगदी छोटे छोटे आहेत. कदाचित अजून ते 4-6 महिन्यानंतर वाढल्यानंतर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त रिझल्ट मिळेल. आणि प्रोसेस कशी होती, म्हणजे डिझायर क्लिनिकला तुम्ही किती टक्के, म्हणजे 100 किती पॉईंट देणार तुम्हाला, असं का वाटते की जर आपण इथेच केलं पाहिजे, किंवा अजून तुम्ही आज तुमच्या मित्रांना पण घेऊन आले तिथे, त्यांना पण चार्टर्ड अकाउंटंट मित्र आहेत, त्यांना बी घेऊन आले, त्यांनाही करायचं आहे ते आपल्याकडनं. ओके ओके. तर मग त्यांना काय सांगितलं तुम्ही त्यांना, म्हणजे ते आता ते तर स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर त्यांना सीए असल्यामुळे त्यांच्या हिशोबाखिशोब ते जास्त असतात, कॉन्टॅक्ट जास्त असतात, पण ते कसे काय हे झाले की ठीक आहे आपण तिथेच जाऊया आणि करू, त्यांना तुम्ही काय सांगितलं? आता कसे इतर काही म्हणजे जे आहेत ट्रान्सप्लांट करतात जे डॉक्टर्स आहेत, आता आमच्या नजरला बी भरपूर जणांनी केलं, पण माझा रिझल्ट पाहिला तर सगळ्यांपेक्षा चांगलाच, त्याच्यामुळं मग सर्वे करून थोडं लक्ष देतो ना याचे केस सगळ्यात चांगले आहे. डिझायरमध्ये अगदी व्यवस्थित ट्रान्सप्लांट होते, त्याचा रिझल्ट चांगला मिळतो, तेच काय रिझल्ट पाहूनच आलेले आहेत तसं काय. आणि या प्रोसेसमध्ये तुम्ही आमचे जर 5 मधून किती रेटिंग द्यायची आहे, जर डिझायर क्लिनिकला काही रेटिंग द्यायचा विचार केला की 5 तर त्यामधून किती रेटिंग द्यायची तुम्हाला? 5 आता मी सध्या 4 देईन, आणि 1 ते बाकीचे राहील केस आले की तो 1 बी मी देऊन टाकेल. बरं, त्या 4 त्या 4 मध्ये पण आम्ही सॅटिस्फाईड आहोत, कारण की ते आम्ही समजू शकतो की आज तुम्ही स्वतःच्या एक मित्राला घेऊन आले, म्हणजे तर सॅटिस्फॅक्शन आहे आणि तितका भरोसा आहे आपल्यामध्ये, त्यामुळे तुम्ही इथे आले. आणि सरांचं जॉब वर्क अगदी परफेक्ट आहे, ज्यावेळेस सर केस एक्स्ट्रॅक्ट करतात त्यावेळेस अगदी मग ते मला लक्षात आलं की ते काढताना अगदी एकदम व्यवस्थित काढले जातात, आणि इम्प्लांट करताना तर सरांकडे एक्सपर्ट स्टाफ आहे, त्याच्यामुळे इम्प्लांटेशन बी चांगल्या प्रकारे होतं, रिझल्ट चांगले येते. बस. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू.